हो मी असं अरे या ठिकाणी मी असं अरे याचं कारण की देवेंद्र फडणवीस माझ्या आमच्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे 40 किलोमीटरमध्ये होते. दंगल ही असणारी 8-8:30 सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या माहितीप्रमाणे 11 त्या ठिकाणी होते. 12:45 त्यांनी असणारं हेलिकॉप्टरनी बोर्डिंग केलेलं आहे. त्यांना जर इन्फॉर्मेशन कदाचित असती तर ते पुण्याला लँड झाले असते, मुंबईला गेले नसते. त्याच्यामुळे त्यांना मिळाली की न मिळाली हे त्यांच्याच तोंडून असणारं बाहेर आलं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो की देवेंद्र फडणवीससुद्धा यांना असणारे होईल. का तिथे मग का कमिशनचं सगळ्यात मोठं जे वर्क आहे ते या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघत असताना लिकेजेस कुठे कुठे झालेले आहेत आणि त्या लिकेजेस कशा रीतीने प्लग करता येतील हा एक मेन त्यांचा कमिशनचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आम्ही असं फोकस करतो अशी परिस्थिती आहे. आता आपल्याला दिसत असेल हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं होतं, नवीन आकडा आला का नाही. रामशेत कोण आहे माहिती नाही. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. आमच्या समोर त्यांनी असणारा इंटेलिजन्स डिपार्टमेंटला समन केलं होतं. आम्ही तिथेच बसलेलो होतो. त्यांनी लेखी आदेश दिले होते. सहसा तोंडी आदेश दिसा पण त्यांनी लेखी आदेश दिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने की याची चौकशी करा आणि 8 दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई करा.